जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहतात न्यूज एनी टाईम। मी आहे फारुख शनोमणी। आज आपल्या सोबत आहेत अडावत नगरीचे लोकनियुक्त सरपंच श्री बबन खान लालखा तडवी। आपण यांच्याचे काही प्रश्न विचारणार आहोत। दादा, सर्वप्रथम न्यूज एनी टाईम मध्ये आपलं स्वागत आहे। कालच्या दिवशी भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश रमेश कासट यांनी आपल्या अडावत ग्रामपंचायतला भेट दिली आणि तिथे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। तिथे त्यांचं असं म्हणणं आहे की अडावत गावामध्ये ज्या कचरा कुंड्या आहेत त्यांचे व्यवस्थापन जे आहे ते बरोबर झालेलं नाही। जवळपास 150 कचरा कुंड्या गावामध्ये असायला पाहिजे होत्या, पण त्या कुठं आहेत? त्यानंतर जी घंटागाडी येते तर घंटागाडी दर 2 दिवसांनी आली पाहिजे, तर ते आठवडाभर घंटागाडी गावामध्ये फिरत नाही, असं त्यांचे काही प्रश्न आहेत। तर याच्यावर तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची? मी प्रथम जे माझे मित्र आहेत ज्यांनी ग्रामपंचायतीला येऊन प्रश्न विचारले ग्रामपंचायतीमध्ये येऊन, मी त्यांचं स्वागत करतो। कारण अशा सूचना आल्या आम्हाला तर आम्ही अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू। आता प्रश्न त्यांनी विचारला का कचरा कुंड्या 150 पाहिजे। मागील सरपंचांच्या काळात कचरा कुंड्या घेतल्या गेल्या, सुंदर कचरा पेटी होत्या, परंतु त्या तात्काळ लोक त्याच्यामध्ये काहीही टाकतात आणि ते उचलायला आम्हाला 2 लोक लागतात प्लस ड्रायव्हर। लोकांनी मदतीने ते भरले उचलले जायचे, परंतु तात्काळ भरून जायचं असल्यामुळे काहीही टाकत असल्यामुळे लोक त्या लोकांनी त्या परिसरातल्या लोकांनी त्या कचरा कुंड्या परत केलेल्या आहेत आणि ते आहेत एका ठिकाणी ठेवलेले आहेत। परंतु दुसरं असं आहे का 2 दिवसांनी गाडी आली पाहिजे हे सत्य मी नाकारत नाही, परंतु या 8-15 दिवसांमध्ये 2-4-8 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमची रामनवमी आली, हनुमान जयंती आली, जे 2-3 आपले उत्सव आले, सण उत्सव आले, त्याच्यामध्ये मुख्य रस्त्यांची सफाई करण्यासाठी आपली कामगार यंत्रणा त्यात राबवली गेली कचरा उचलणे वगैरे स्वच्छ करण्यासाठी। त्याच्यामुळे 1 दिवस जरी फेर झाला तर पुढच्या दिवस वसरतो हेही लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्यामुळे थोडंसं 1 दिवसाआड नाही तर त्याच्यात आमच्या यंत्रणेवर ताण पडला, ईद आली वगैरे असं ते 1-1 दिवस वसरल्या, त्याच्यामुळे गाडी घंटा गाडी फिरण्यास जरा उशीर झाला। दुसरी गोष्ट अशी, आमच्या कर्मचाऱ्यांचे इथे आता लग्न सीजन असल्यामुळे आमच्या एका मेहतर बांधवांकडे लग्न असल्यामुळे त्यांचे 2 ड्रायव्हर उपस्थित राहतील कचरा गाडी फिरायला, त्याच्यामुळे तो ताण पडतो। हे मान्य करतो की थोडासा उशीर होत आहे आणि 2 दिवसांनी गाडी फिरली पाहिजे हे मी मान्य करतो। तर दादा, आता पुढचं व्यवस्थापन कसं असणार आहे कचरा कुंड्या आणि घंटागाडीबाबत? आता कचरा कुंड्या लोकांनी नाकारले आहेत, त्या परत पाठवून देतात, उचलून घेऊन द्या असं सांगतात, आहेत ते जमा केलेले आहेत। त्याच्यासाठी विशिष्ट अशी यंत्रणा नाही आपल्या, तर लोकांना मी विनंती करतो का त्यांनी घरातच आपलं कचरा डस्टबिनमध्ये ठेवायचे। आम्ही 2 दिवसांनी प्रयत्न 100% प्रयत्न करणार आहेत की कचरा उचलत गाडी उचलण्याच्या, घरा घंटागाडी आलीच पाहिजे असं दंडक ठेवणार आहे। अच्छा, दुसरा प्रश्न असा आहे की तोट्या असतात नळाला, त्या नसल्याने पाण्याची नासाडी भरपूर प्रमाणात होत आहे, तर याच्यावर काय नियोजन असतात? आम्ही प्रत्यक्ष आमचे जे कर्मचारी असतात पाणी सोडणारे त्यांना सूचना केल्या असतात का, तर आपणही भेटतात, मी स्वतःही भेटतो आणि त्या जेव्हा अंगणात आपलं पाणी भरणं झाल्यावर कोणी संडासमध्ये पाणी लावून देतो, कोणी रोड धुतो, त्यांना विनंती करतो का हे बाबा हे पुढच्या लोकांना पाणी मिळत नाही, तुम्ही आपल्याकडे काही मुबलक पाण्याचा साठा नाही, पाण्याची टाकी नाही, ट्यूबवेलवर असतो, त्याच्यानंतर आपल्याकडे विजेचा प्रश्न नाही, वारंवार वीज जात असते, जर 2 तास वीज गेली तर 1 दिवस पाण्याचा वसार पुढे खरकतो हेही लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याकडे जे आहे ट्यूबवेलचं पाणी आहे, ते ट्यूबवेलचं पाणी खोल पातळी खोल गेल्यामुळे कमी प्रमाणात पाणी फेकली जाते, तरी आम्ही 2-1 विहिरी आता अधिग्रहण केले, 2-1 ठिकाणी ट्यूबवेल हे घेतले आहे, ते प्रश्न परिपूर्ण आम्ही प्रयत्न करीत आहोत। माझे नाव उमेश कासर, मी जिल्हा व्यापारी आघाडी भाजप अध्यक्ष। इथे अडावत ग्रामपंचायतीमध्ये आणण्याचे कारण गावामध्ये घंटागाडीचे नियोजन नाही, ग्रामपंचायतीचे जे भंमर फोन लावून ते फोन रिसिव्ह करा, तेपर्यंत ते ग्रामपंचायत हजर होते, त्यांचे वरिष्ठ अधिकारी BDO वाघ यांचे जे बोलणं झाले होते चांगले, त्यांना आम्ही कंप्लेंट अर्ज दिला, तर काही माहिती नाही त्या कचरा कुंड्या ॲक्च्युअलमध्ये किती आलेल्या होतात आणि कोणत्या एरियात कसं बसवल्या गेल्या, त्यांचे नियोजन काय ते सुद्धा काहीच माहिती नाही। गावामध्ये गाणीचे साम्राज्य, गटरींमध्ये सुद्धा गट आलेले असतात, त्या काळाला सुद्धा नियोजन नसतं। हे असतं ग्रामपंचायत भाऊसाहेब बाग लोकांचे फोन रिसिव्ह करायचे आणि कुठल्या प्रकारचे भोंगळ कारभार सुरू असलेला आहे याच्यासाठी इथं सर्व लोक जमा झाले आहेत। भाऊसाहेबांच्या वरती BDO आहे चोपड्याला, वाघ साहेब त्यांना फोन केला, वाघ साहेबांची बोलणं झाला, वाघ साहेबांनी सांगितलं गेलं का बाबा
पवनेला ज्या टायमिंग आहे मी तुमच्या 4 वाजता मीटिंग आहे त्याच्यामध्ये विषय घेतो आणि भाऊसाहेब फोन उचलत नाही आणि प्रत्येक वेळेस वारंवार आम्ही येथील कर्मचारी 8:30-5 असतात त्यांना फोन लावतो ते नियोजन देतात आणि घंटागाडीसाठी 24 तास ड्रायव्हर 12 तासाचे ड्रायव्हर पाहिजे. इथं सकाळी 9 ड्युटी चालू होते आणि 12 संपते अशा पद्धतीने इथं कामकाज चाललेलं आहे. चांगली असे सुविधा गावामध्ये नाही जेव्हा की घर आकारणी घरपट्टीची या ग्राम नगर पंचायतची आकारली जाते. त्यांची जी समस्या आहे घाणीचं घाण रिक्षा आहेत मी कचरा उचलायला त्यांची समस्या निराकरण करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. आठवड्यातून 2 पाठवत जाऊ आणि कचराकोंडी त्यांच्या घराशेजारी एक ठेवून देऊ जेणेकरून ती कचराकोंडी भरली. पण त्याचा काही ट्रॅक्टर वगैरे किंवा आमची जी शिक्षा जाते घंटागाडी जाते तिच्यात ती भरली जाईल. त्यांची समस्या निराकरण सॉल्व करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.